शनिवार को पूरे महाराष्ट्र में कामगार दिन एवं महाराष्ट्र दिन बड़े ही सादगी से मनाया गया। ये दिन संपूर्ण महाराष्ट्र में मनाया जाता है, मगर आज के दिन विदर्भ आंदोलन समिति की ओर से काला दिन मनाया जाता है। हर साल समिति की ओर से ये दिन मनाया जाता है। शनिवार को भी शहर के इतवारी स्थित चंडिका देवी मंदिर के सामने वेगड़ा विदर्भ की मांग को लेकर काला दिन मनाया गया। कोरोना के चलते कम लोगों में ये आंदोलन किया गया। साथियों, मैं गणेश शर्मा, आज 1 मई 1960 को विदर्भ को महाराष्ट्र में मिलाया जबरदस्ती से। जब से लेके तब अभी तक के पूरे विदर्भ पे अन्याय हो रहा है। आज 70,000 कोटी हमारे सिंचन का महाराष्ट्र ने ले लिया, 50,000 कोटी रास्ते का महाराष्ट्र ने ले लिया, 4 लाख युवाओं की नौकरी महाराष्ट्र ने खा गया। जब से लेके अभी तक के महाराष्ट्र में सतत अन्याय चालू है, इसलिए आज हम 1 मई को महाराष्ट्र शासन का निषेध करने हम तमाम विदर्भवादी यहाँ महाविदर्भ चंडिका के सामने समक्ष उपस्थित हुए हैं। और आज यह कार्यक्रम पूरे विदर्भ के 11 जिले में मनाया जा रहा है। आज का दिन काला दिवस के रूप में हम विदर्भवादी मनाते हैं। हमारी प्रशासन से यही मांग है कि जल्द से जल्द स्वतंत्र विदर्भ राज्य करे और हमारे विदर्भवादी सुपलाम सुपलाम हो, यही हमारी प्रशासन से मांग है। संपूर्ण विदर्भात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करोनाच्या सावटेत आज घरीच राहून आपल्याला काळा दिवस मनवायचा होता। विदर्भ चंडिकेसमोर आज विदर्भ राज्य आंदोलन समितीचे काही कार्यकर्तागण इथे उपस्थित झाले आणि आम्ही आज महाराष्ट्र सरकारचा इथे निषेध करत आहोत। 1 मे 1960 पासून आमचा काळा दिवसाचा हा कार्यक्रम ठरलेला राहते। त्यात ठरलेल्या कार्यक्रमानुसार आज आम्ही इथे काळा दिवस पाळण्यासाठी आम्ही इथे एकत्रित झालो। आजवर महाराष्ट्रात आम्ही सामील राहून आज आमचे 62 वर्ष झाले, परंतु 62 वर्षात विदर्भाचा विकास कुठे झाले नाही। एकट्या नागपूरचा विकास करून नागपूरमध्ये मेट्रो आणून विकास म्हणला जात नाही। रोजगाराची परिस्थिती पाहिली तर नगण्य आहे। सर्व कारखाने इथे बंद पडत आहे, कोणी बोलायला तयार नाही। मियानसारखा कारखानदारी एरिया बंद झालेला आहे। एवढंच नाही तर बुट्टीबोरी एशियातला सर्वात मोठा कारखानदारी 1250 भूखंडाचा कारखानदारी एरिया, परंतु तोही बंद पडलेला आहे। नोकऱ्यांचा कुठं काही सांगता येत नाही, नोकरी कुठं भेटत नाही, पलायन मोठ्या प्रमाणावर आहे। आरोग्य सेवा व्यवस्था ढासळलेली आहे। आमच्या भागात सिंचनाची अव्यवस्था आहे। शेतकऱ्यांचे मृत्यू सातत्याने चालू आहे। 4.5 लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले आहे, पण यावर कोणी बोलायला तयार नाही। आमची मागणी एकच आहे, फक्त वेगळा विदर्भ झाला पाहिजे, आणि वेगळा विदर्भ झाला तरच आमच्या लोकांचे स्वप्नांची पूर्ती होऊ शकते। म्हणून वेगळा विदर्भ होणं काळाची गरज आहे।